strike into the crowd. India lift the World Cup after 28 years. 25 जूनला ती मॅच सुरू झाली आणि आपल्या टीम मध्ये त्यावेळेला मोहम्मद निसा आणि अमर समज फास्ट बॉलर्स आणि ते त्या काळचे सगळ्यात वेगवान गोलंदाजांपैकी होते. मोहम्मद निसार आणि अमर सिंग या जोडीनी इंग्लंडची पहिल्या इनिंग मध्ये वाट लावली. 3 out 19 असा स्कोर होता. त्याच्यामध्ये घटन आऊट झाला होता, सटलिफ आऊट झाला होता. पण जाडेजने दोन्ही इनिंग्स मध्ये हाफ सेंचुरी केली आणि इंग्लंडला वाचवलं. आपल्याकडे सीके नायडूने 40 रन्स पहिल्या दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी थोडी फाईट दिली. पण अनफॉर्च्युनेटली आपण ठीक आहे स्पेशल. पण तिथे आपला टेस्ट क्रिकेट सुद्धा जे इंग्लंड विरुद्ध सुरू आणि पुढच्या वर्षी इंग्लंडची टीम जसे म्हणाल तसं भारतातून ते मोबाईल घेणार आहे. ती भारतात झालेली पहिली टेस्ट क्रिकेट पहिली हाफ सेंचुरी तेव्हा अमर सिंग केली. आणि अमर सिंग 1932 मध्ये 92 नंबर वर पोहोचले. वीसच्या सिरीज मध्ये त्यांनी 974 केले. पण हॅमंड अँड ब्रॅडमन वर आणि अमर सिंगचा बॉल त्याचा इन स्विंगर आणि खेळून झाल्यावर हॅमंडने त्याच्या सहकारी फलंदाजाला सांगितलं होतं की बॉल काउंट लाईक अ क्रॅक ऑफ द टू. म्हणजे सर्वनाशाचा त्याचा चाबूक वाचतो ना तसाच त्याचा बॉल एकदम अंगावर. आणि दिस वॉज अ बिग कॉम्प्लिमेंट. बिग कॉम्प्लिमेंट. त्याच टीम मध्ये अमर सिंग वॉज अ ऑलराउंडर. सीके नायडूंचा हात मोडला होता क्लार्कच्या बॉल खेळताना आणि तरी त्यांनी ते 40 रन रेटून काढले होते. अशी काही एकदम पॉझिटिव्ह पॉइंट म्हणावे किंवा आशास्थाना म्हणावे अशी त्या टेस्ट मध्ये निर्माण झाली. लालसिंगचं त्यांनी नाव होतं. लालसिंग इज वन ऑफ द 4 इंडियन प्लेयर्स हू वर बॉर्न आउटसाइड इंडिया. फक्त 4 क्रिकेटर्स आहेत की त्यांचा जन्म भारताच्या बाहेर झाला. त्यात लालसिंग एक आहे. अशोक मल्होत्रा त्यांचा जन्म ब्राझीलमध्ये सलीम आणि रॉबिन्सन. ही सिरीज झाल्यानंतर आपलं क्रिकेट सुरू झालं. त्याच्यानंतर मला मेजर गोष्ट आठवते ती म्हणजे 1952 साली आपण मद्रासला इंग्लंडला टेस्ट मॅच मध्ये हरवलं. आता खूप मोठी उडी मारत आपण. हा मुख्य इंग्लंड मधल्या क्रिकेट बद्दल बोलायचं. पण हा एक मेजर माइलस्टोन आहे. मला त्याच्याविषयी बोलावं वाटतं की आपण इंग्लंडला 1952 साली मद्रास चेकोपवर हरवलं होतं. डोनाल्ड कारची टीम इंडियात खेळत होती आणि जेव्हा ती मॅच आपण जिंकली ती भारताची टेस्ट क्रिकेट मधली पहिली विक्री. आपण पहिल्यांदा टेस्ट मॅच जिंकली होती ती जवळजवळ 20 वर्षात. अर्थात मध्ये महायुद्ध घडलं होतं. 7-8 वर्ष क्रिकेटच झालं नाही वगैरे वगैरे गोष्टी. पण नंबरच्या बाबतीत बघायचं तर 20 वर्षानंतर आपण एक टेस्ट मॅच घेतली. त्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये विनू मुंकटनी 8 विकेट घेतले आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मला वाटतं 4 विकेट. विनू मुंकट आणि गुलाब अहमद यांच्या यांच्या बॉलिंगच्या जोरावर आपण ती मॅच घेतली. आणि त्याच्यानंतर मेजर सिरीज टेस्ट सिरीज जर म्हणायचं झाली तर मला वाटतं 1973 सिरीज पर्यंत जी
काकांच्या बाबांच्या सगळ्यांच्या जवळचे असेल, कारण त्यांनी ते अनुभवले. आम्ही फक्त वाचलो, आम्ही फक्त फोटो बघितले की इंग्लंड मधली इंडियाची पहिली सिरीज विक्ट्री होती. हो, इंग्लंड मधली इंडियाची पहिली सिरीज विक्ट्री होती. नुसतीच विक्ट्री पण पहिली होती नाही, हा इंग्लंड मध्ये पहिलीच मॅच जिंकली. ओव्हर्स मध्ये न्यूझीलंड. हो, त्याच्याआधी 4 वर्षाआधी आपण न्यूझीलंड मध्ये सिरीज जिंकली होती 1967. त्यापूर्वीही मला वाटतं इंग्लंड विरुद्ध खेळतानाच इंग्लंड मध्ये का भारतामध्ये हे मला माहित आठवत नाहीये, पण आपली परिस्थिती इतकी वाईट झाली होती की 4-0 हा स्कोर होता. 1954 त्याच्या आणि 4 विकेट घेतल्या होत्या. क्रिकेटच्या इतिहासातले आम्ही यांना पम पुरंदरे समजतो, पण इथे तत्त्ववमन पोत्तर पडले. फार बरं वाटलं अशा प्रकारचं क्रिकेट रसिक बघून. 1971 सालची जी सिरीज आहे त्या सिरीज मध्ये वाडेकरच्या कॅप्टन्सी मध्ये आपण गेलो होतो इंग्लंड, आणि इंग्लंडचा कॅप्टन ऑफ स्पिनर रे लिंगवर्थ होता. त्याचा मुलगा आता अंपायर आहे रिचर्ड लिंगवर्थ, सगळ्यांना माहिती आहे. एलिट पॅनल मध्ये आयसीसीच्या. तर पहिली मॅच लॉर्ड्सला झाली होती, त्यापैकी 3 टेस्ट मॅचेस आपण खेळणार होतो. टोटल टूरवरती 19 मॅचेस झाल्या, म्हणजे साईड गेम्स, टूर गेम्स, टेस्ट मॅचेस वगैरे. तेव्हा तर वन डेचा काही प्रश्न नव्हता. टोटल 19 मॅचेस आपण खेळलो, त्याच्यातली एक मॅच फक्त हरलो होतो, 7 जिंकल्या होत्या आणि बाकीच्या सगळ्या ड्रॉ. फर्स्ट टेस्ट वॉज प्लेड ऍट लॉर्ड्स. आता ती मॅच इट कुड हॅव गॉन आयदर वे, बिकॉज ओनली 2 विकेट्स वर रिमेनिंग फॉर इंग्लंड टू टेक अँड दे वुड हॅव वन द गेम. 140 वगैरे आपला काहीतरी होता आणि आपल्या 8 विकेट पडल्या, 2 विकेट राहिल्या होत्या आपल्या आणि 40-45 रन जिंकायला करायच्या होत्या. तेव्हा मला वाटतं पाऊस आला आणि त्याच्यामुळे तो गेम तर वॉश आउट झाला. सेकंड टेस्ट पण बऱ्यापैकी वॉश आउटच झाली, मेजर प्ले झालाच नाही आपली, सेकंड इनिंग झाली नाही. आणि थर्ड टेस्ट ओव्हरला की जे आता फोकलोर झालंय इंडियन क्रिकेट हिस्ट्री मधलं फोकलोर झालेलं आहे, की आपण इंग्लंड मध्ये जाऊन हरवलं इंग्लंडला, फार मोठी गोष्ट त्या काळात, फार मोठी गोष्ट. म्हणजे 83 साली आपण वन डेचा वर्ल्ड कप जिंकला ती जशी मोठी गोष्ट होती, तेव्हा 71 साली आपण इंग्लंडला इंग्लंडमध्ये जाऊन हरवलं, ही खूप अवघड गोष्ट होती आपल्या दृष्टीने. आणि पहिल्या इनिंग मध्ये आपल्यावरती लीड बसलं, असं असताना आपण तो लीड फेडला आणि आपल्याला फोर्थ इनिंग मध्ये 172 रन्स जिंकायला, 173 रन जिंकायला करायच्या होत्या आणि आपण 6 विकेट्स आपल्या गेल्या, 4 विकेट ठेवून ती मॅच आपण जिंकलो. वाडेकरने चांगला स्कोर केला होता आणि त्याच्यातली जी इंग्लंडच्या सेकंड इनिंग मधली चंद्राची जी बॉलिंग आहे, 6 for 38 38 रन देऊन 6 विकेट्स, ही वन ऑफ द मोस्ट मॅजिकल स्पेल्स इन इंडियन क्रिकेट हिस्ट्री असं धरलं जातं. म्हणजे बेस्ट बॉलिंग फिगर्स किंवा इन्फ्लुएन्शियल किंवा अतिशय जबरदस्त हिस्टॉरिकल पण इम्पॅक्ट असले अशी, असे जे काही स्पेल्स घेतले जातात इंडियन क्रिकेटमधले, की मेलबर्नचं कपिल देवचं 80 सालचा स्पेल आहे ज्याच्यात त्यांनी मॅच जिंकून दिली, तसं हा चंद्राचा जो स्पेल आहे, किंवा कुंबळेच्या 10 विकेट दिल्लीला पाकिस्तान विरुद्ध त्या मॅच मध्ये, हा इफ आय मिस्टेक नॉट, हा
इंग्लंडचा विकेट किपर अलन नॉटचा कॅच एकदाच सुलकरने घेतलेला बेस्ट कॅच. आता भावाने एकनाथ सुलकरचा उल्लेख केला म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज 26 जून ही एकनाथ सुलकर यांची पुण्यतिथी. एकनाथ सुलकरांच्या बद्दल आपणही ऐकलं होतं मित्राकडनं की ज्या पद्धतीने तो डाईव टाकून कॅचेस घ्यायचा इव्हन शॉर्ट लेगला आणि तो अलन नॉटचा जो कॅच होता त्याच्या मागे फारुख इंजिनियरचा एक हात होता. अच्छा मी नाव विसरतो बहुतेक फारुख इंजिनियर असेल किंवा एकनाथ सुलकरचा अलन नॉट काय करायचा त्याच्या आधी एक या इनिंगची गोष्ट सांगतो. म्हणजे एवढ्या चंद्राने विकेट घेतल्या सुलकरने कॅचेस घेतले पण पहिली विकेट पडली रन आउट ऍक्सिडेंटली बॉलरचा आत लागला आणि जॉन जेम्सन रन आउट झाला. अलन नॉट जेव्हा बॅटिंगला यायचा तेव्हा चंद्र पॉल आता करतो तसं तो बेलने टोकून गाठायचा. नॉट येतोय बॅटिंगला म्हटल्यावर सोलकर सोलकरच ते डोकं फार भयंकर झाले त्यांनी त्या बेल्स काढून खिशात ठेवले. हा आपला गाठ घ्यायला बेल शोधतोय शोधतोय सापडले नाही त्या घाट घ्यायला पाहिजे मॅच शूड गो ऑन. त्याने घेतला आपला टू लेग्स मागून अंपायरला विचारून आणि बॅटनी मार्क केला बुटानी मार्क केला थोडासा कावलाही असेल अलन नॉट भयंकर विक्षिप्त माणूस आणि नंतर सुलकरनी शांतपणे बेल स्लिप ठेवले आणि फॉरवर्ड शॉट लेगला उभा राहिला. मला वाटतं पुढे अड्डा बॉक्समध्ये त्याची विकेट आहे. येस तो एक किस्सा. आणि मला सनी डेज मध्ये अजून एकदा 71 सिरीज मधली एक गोष्ट वाटली आठवते नाही अशोक मंकड अशोक मंकड आणि सुनील गावस्कर हे ओपनिंग पार्टनर्स होते सलामीला यायचे आणि अशोक मंकडनी त्या सिरीज मध्ये रन्स केल्याच नाही 3 कर 4 कर 7 कर असं करत आउट झालं आणि जेव्हा शेवटची टेस्ट मॅच ओव्हलची होती आणि तो आउट झाला काहीतरी त्याला 11 वर तो आउट झाला 11 का 12 वर तो आउट झाला आणि माणसाचा स्वभाव बघा किती विनोदी असा तो आत्मधे ड्रेसिंग रूम मध्ये आला आणि म्हटला अरे ही सिरीज निदान 5 मॅचेस चालू म्हणजे मी 25 पर्यंत तरी पोहोचलो. सो 71 ची ती सिरीज ऑफण्यासाठी इंडियन क्रिकेट मधला मोठा माणूस कारण त्याच्यानंतर अजित वाडेकरच्या टीमचं म्हणजे काय ज्या पद्धतीने स्वागत झालं ते आत्ताच काही दिवसांपूर्वी 50 वर्ष झाली म्हणजे त्याचाही मला एक त्याची आठवणी काढली. त्याच्यानंतर मला वाटतं इंग्लंड मधल्या बेस्ट मॅचेस बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडून गेल्या पण मेजर तो आता जे दिलीप सक्रांनंतर त्या 3 सेंचुरीज येस तर त्याच्याबद्दल मला काहीतरी सांगशील. वेंगसर कपच्या 3 सेंचुरीज 1979 ला पहिली 82 ला दुसरी आणि 86 ला तिन्ही सलग टूर्स मध्ये त्यांनी सेंचुरी लॉर्ड्स लॉर्ड्स आपण लॉर्ड्स बोलतोय आणि गंमत अशी आहे की वेंगसरकरची जी लॉर्ड्स वरची पहिली इनिंग आहे त्यांनी सेकंड इनिंगला सेंचुरी मारली 79 टू पण फर्स्ट इनिंगला ही वॉज आउट फॉर 12 बॉल डक 12 बॉल्स खेळून तो शून्यावरती आउट झाला पण त्यांनी सेकंड इनिंगला 100 गेला. विश्वनाथ आणि त्याची पार्टनरशिप फार फेमस आहे इंडियन क्रिकेट हिस्ट्री मध्ये. सेकंड 82 सिरीजला त्यांनी 100 केला आणि तिसऱ्या 86 सिरीजला 86 सिरीजला त्यांनी लॉर्ड्सला 100 केला फॉलोड बाय हेडिंग्लीला 100 केला. ती इनिंग जी हेडिंग्लीची आहे ती इट इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द बेस्ट इनिंग्स एवर प्लेड बाय इंडियन बॅट्समन. ऍब्सोल्युटली राईट. आणि गंमत काय की इंग्लंड लॉर्ड्सला कसं आहे त्यांचा जो ऑनर्स बोर्ड आहे ड्रेसिंग रूम मध्ये की जिथे इमिजिएटली कोणी सेंचुरी केली हे ताबडतोब लिहिलं जात अँड दॅट इज परमनंटली इन्स्क्राइब्ड परमनंट असतं ते ऑनर्स बोर्ड आणि त्याच्यावर आपलं नाव लिहिणं लिहिलं जाणं फार मोठ्या सन्मानाचं समजलं. तर वेंगसरकरनी त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं की मी पटकन येऊन नंतर जेव्हा माझा 100 झाला त्यानंतर मी विचारलं की ते नाव लगे तो म्हणला मॅच संपायच्या आधी तुमचं नाव याच्यावरती लाड आणि तिन्ही वेळेस मॅच संपायच्या अगोदर त्याचं नाव त्या ऑनर्स बोर्ड वरती लागलं. 1 का 2 वर्षापूर्वीच तिथली जी विजिटर्स ड्रेसिंग रूम आहे त्याच्या बाहेर आता वेंगसरकरचं पोर्ट्रेट लावत आहे
लॉर्ड्सच्या व्हिजिटर्स ड्रेसिंग रूमच्या बाहेर आणि इथल्या पॅव्हिलियन मध्ये आपल्याकडे जे कॉर्पोरेट बॉक्सेस असतात ती खूप महागाची तिकीट असतात तिथे पुण्याला पण त्यांनी टाटाचा आत्ता केला पण आयपीएल कॉर्पोरेट बॉक्स तसे तिकडे लॉर्ड्सला टॅगन स्वीट्स म्हणून टॅगन स्वीट्स म्हणजे एक 25-30 लोकांची मीटिंग रूम तिथे तुम्हाला सगळं सर्व केलं जातं जेवण ड्रिंक्स वगैरे आणि दॅट सेपरेट्स द ग्राउंड ओनली बाय वन ग्लास दॅट इज कॉल्ड टॅवन स्वीट टी ए बी आर आय तर आता त्या एका टॅवन स्वीटला पण त्याचं नाव दिलेलं आहे फार मोठा सन्मान आहे आणि त्याची त्यांनी फक्त चार म्हणजे आपण काय वेंगसरकरच्या लॉर्ड्सच्या 100 विषयी बोलतो त्याचं दुसरा एक आवडतं ग्राउंड आहे म्हणजे फिरोजशाह तिथे पण त्यांनी 4 सेंचुरी सेहवाग त्याला अंटार्क्टिकाला पाठवत असं तरी तो मी मारायला चाललो इथे बॉलर कोणी असेल मला काय फरक नाही म्हणजे सेहवाग असा विचार करायचा की बॉल स्विंग होत असेल किंवा नाही मला फरक नाही मला काही फरक पडत नाही समोर आला की तो मारेल बस सेहवागने एक वाक्य सांगितलेलं ना आय प्ले द बॉल आय डोंट प्ले द बॉल खरं आहे